स्वाध्याय नववी विषय इतिहास प्रकरण पाच शैक्षणिक वाटचाल मित्रांनो नमस्कार वस्तुनिष्ठ प्रश्नांची आकर्षक मांडणी लघुत्तरी व दीर्घोत्तरी प्रश्नांची मुद्देसुद उत्तरे सदर स्वाध्याय दिलेली आहे व्हिडिओ सुरू करण्याआधी आपणास विनंती आपण जर चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा चला स्वाध्यायाला सुरुवात करूया प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा पहिली रिकामी जागा आहे परम आठ हजार हा मानसंगणक तयार करणारी शास्त्रज्ञ डायडॅश डॅश आणि पर्याय आहेत अ डॉक्टर विजय भटकर ब डॉक्टर आर एच दवे क पी पार्थसारथी ड वरीलपैकी कोणीही नाही आणि यातील योग्य पर्याय आहे डॉक्टर विजय भटकर दोन जीवन शिक्षण हे मासिक डायडॅश या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते पर्याय आहेत अ बालभारती ब विद्याप्राधिकरण क विद्यापीठ शिक्षण आयोग ड महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आणि यातील योग्य पर्याय आहे विद्या प्राधिकरण तिसरी रिकामी जागा आय आय टी ही शैक्षणिक संस्था पुढील क्षेत्रातील शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे पर्याय आहेत अ कृषी ब वैद्यकीय क कुशल दर्जाचे व्यवस्थापक ड अभियांत्रिकी आणि यातील योग्य पर्याय आहे अभियांत्रिकी प्रश्न दुसरा दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा पुढील तक्ता पूर्ण करा व्यक्ती आणि त्यांचे कार्य डॅडॅश आहे तिथे योग्य मुद्दे लिहायचे आहेत भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद विद्यापीठ शिक्षण आयोगाचे अध्यक्ष होते डॉक्टर डी एस कोठारी प्राध्यापक सय्यद राऊ यांचे कार्य महाराष्ट्रात पहिली ते सातवीचा एकसारखा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी अभ्यासक्रमाचा मसुदा तयार करण्याचे काम केले कोसबड प्रकल्प सुरू केला अनुताई वाघ यांनी दुसरा प्रश्न नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग या संस्थेची माहिती आंतरजालाच्या सायने मिळवा व ती माहिती ओगतक्त्याच्या स्वरूपात लिहा आंतरजाल म्हणजे इंटरनेटची मदत घ्यावायची असल्यामुळे ही कृती विद्यार्थ्यांनी स्वत करायची आहे प्रश्न तीन पुढील विधाने सकारण स्पष्ट करा पहिले सकारण जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला उत्तर पहिला मुद्दा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये केंद्र सरकारने प्राथमिक शिक्षणाचा प्रसार व शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी खडूफळा योजना सुरू केली दोन प्राथमिक शाळेत मुलांची शंभर टक्के उपस्थिती असणे व विद्यार्थी गळती रोखणे तीन मुलींचे शिक्षण दिव्यांगांसाठी शिक्षण उपलब्ध करून देणे चार प्राथमिक शिक्षण संशोधन व मूल्यमापन करणे पाच पर्यायी शिक्षण समाज जागृती इत्यादी उपक्रम राबविणे यासाठी एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम डीपीईपी सुरू करण्यात आला दुसरे सहकारण एन सी ए आर स्थापना करण्यात आली उत्तर केंद्र सरकारला शालेय शिक्षणाच्या बाबतीत व सर्वकष्ट धोरणासंदर्भात संदर्भात मदत करणे शैक्षणिक योजनांच्या केंद्र शासनाला मार्गदर्शन करणे तीन प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासाठी अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक निर्मिती याबाबत राज्य सरकारांना मार्गदर्शन करणे चार या कारणांसाठी केंद्र शासनाने एक सप्टेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी एन सी आर स्थापना केली तिसरे कारण भारतीय कृषी संशोधन संस्थेद्वारे शेतकऱ्यांना फायदा झाला उत्तर पहिला मुद्दा भारतीय कृषी संशोधन संस्थेमुळे गहू कडधान्य गळिताची पिके भाजीपाला अशा अनेक गोष्टीवर संशोधन सुरू झाले दोन कृषी क्षेत्राचा विकास मृदांचा शास्त्रशुद्ध अभ्यास वनस्पतीशास्त्र इत्यादींच्या अभ्यासात सुरुवात झाली एका वर्षात एकाहून अधिक पिके घेण्याच्या पद्धतीविषयी मूलभूत संशोधन सुरू झाले या सर्व संशोधनाचा शेतकऱ्यांना फायदा झाला प्रश्न चौथा टिपाल्या पहिली टीप आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ उत्तर संयुक्त राष्ट्रसंघाने एकोणीशे सत्तर हे वर्ष जागतिक शैक्षणिक वर्ष म्हणून घोषित केले होते दोन, याच वर्षी भारत सरकारचे शिक्षण व समाज कल्याण खाते माहिती व प्रसारण खाते विद्यापीठ अनुदान आयोग व युनेस्को यांच्या संयुक्त विद्यमाने मुक्त विद्यापीठ या विषयावर नवी दिल्ली येथे चर्चासत्र घेण्यात आले तीन या चर्चा सत्रातून मुक्त विद्यापीठ स्थापन करण्याची कल्पना पुढे आली चार एकोणीशे मध्ये सरकारने पी पार्थसारथी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली त्यांच्या सूचनानुसार व शिफारशीनुसार वीस सप्टेंबर एकोणीशे पंच्याऐंशी रोजी मुक्त विद्यापीठ आकारास आले पाच देशातील सर्वसामान्यांच्या घरात ज्ञानगंगा नेण्यासाठी या इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली दोन कोठारी आयोग उत्तर पहिला मुद्दा एकोणीशे चौसष्ट मध्ये डॉक्टर डी एस कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमण्यात आला दोन या आयोगाच्या कामकाजात जे पी नाईक यांचे मोलाचे योगदान आहे तीन या आयोगाने माध्यमिक उच्च माध्यमिक व विद्यापीठ स्तरावरील दहा अधिक दोन अधिक तीन या आकृती पुरस्कार केला चार एकोणीशे बहात्तर पासून ही व्यवस्था अंमलात आली पाच कोठारी आयोगाने शिक्षणाची एकच राष्ट्रीय पद्धत असावी मातृभाषा हिंदी व इंग्रजी या भाषांचा शिक्षणात समावेश करावा शिक्षण तळापर्यंत झिरपण्यासाठी निरंतर शिक्षण प्रशिक्षण पत्राद्वारे शिक्षण मुक्त विद्यापीठ असे उपक्रम सुचवले तिसरी टीप आहे बाबा ॲटोमिक रिसर्च सेंटर उत्तर पहिला मुद्दा भारतात अनुविज्ञानाच्या संशोधनासाठी भारत सरकारने फंडामेंटल रिसर्च संस्थेची व अणुशक्ती मंडळाची स्थापना केली डॉक्टर बाबा हे या दोन्ही संस्थांचे संचालक होते दोन या संस्थेने न्यूक्लिअर फिजिक्स सॉलिड टेस्ट फिजिक्स इत्यादी विषयांत मोलाचे संशोधन केले तीन अणुभट्टी निर्मितीसाठी शास्त्रज्ञांना प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेनिंग स्कूल काढण्यात आले चार अणुभट्ट्यांच्या माध्यमातून अणुविज्ञानाचा तसेच किरणोत्सरी पदार्थाची निर्मिती करून शेती उद्योग व वैद्यक क्षेत्रात त्याचा उपयोग केला जातो चार बालभारती उत्तर पहिला मुद्दा राज्यातील पाठ्यपुस्तकांच्या दर्जात सुधारणा व्हावी व पाठ्यपुस्तके वाजवी भावात विद्यार्थ्यांना मिळावीत अशी कोठारी आयोगाने सूचना केली होती दोन या सूचनेप्रमाणे सत्तावीस जानेवारी एकोणीशे सदुसष्ट रोजी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ म्हणजेच बालभारती या स्वायत्त मंडळाची स्थापना करण्यात आली तीन बालभारती ही संस्था शालेय विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम करते चार मराठी हिंदी इंग्रजी उर्दू कन्नड सिंधू गुजराती आणि तेलगू या आठ भाषांमधून पहिली ते आठवी या इयत्तांसाठी पाठ्यपुस्तके तयार केली जातात पाच विद्यार्थ्यांसाठीचे किशोर हे मासिक बालभारती प्रकाशित करते प्रश्न पाचवा पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा पहिला प्रश्न आहे फळा ऑपरेशन ब्लॅकबोर्ड या योजनेत कोणत्या उपक्रमाचा समावेश होतो उत्तर प्रस्तावना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये केंद्र शासनाने सुरू केलेल्या खडूफळा म्हणजेच ऑपरेशन ब्लॅक बोर्ड या योजनेत पुढील उपक्रमांचा समावेश होतो पहिला मुद्दा प्राथमिक शाळांचा दर्जा सुधारणे दोन किमान शैक्षणिक गरजांची पूर्तता करणे तीन सुयोग्य आशा किमान दोन वर्ग खोल्या व स्वच्छता गृह बांधण्यासाठी निधी देणे चार दोन शिक्षकांपैकी एका स्त्री शिक्षिकेची नियुक्ती पाच फळा नकाशा प्रयोग साहित्य ग्रंथालय मैदान व क्रीडा साहित्य यांसाठी पैसा उपलब्ध करून देणे दुसरा प्रश्न शेतीच्या विकासात कृषी विद्यालय महाविद्यालय कोणती भूमिका बजावतात उत्तर भारतात कृषी क्षेत्रातील संशोधन एकोणीशे पाच मध्ये सुरू झाले भारतीय कृषी संशोधन संस्थेला म्हणजेच इंडियन ऍग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटला एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला एक कृषी विद्यालये व महाविद्यालय अनेक प्रकारचे अभ्यासक्रम सुरू करतात दोन कृषी क्षेत्राचा विकास करण्यासाठी संशोधनावर भर देतात तीन सुसज्ज प्रयोगशाळा बांधून त्यात गहू कडधान्य गळिताची पिके भाजीपाला इत्यादींवर विविध प्रयोग केले जातात चार महाविद्यालयांतून मृदाशास्त्र कृषीशास्त्र आर्थिक वनस्पतीशास्त्र इत्यादी विभाग निर्माण करून अभ्यासक्रम राबवले जातात पाच अशा रीतीने शेतीच्या विकासात कृषी विद्यालय व महाविद्यालये आपली भूमिका बजावतात तिसरा प्रश्न भारताच्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती विविध उदाहरणांच्या सहाय्याने स्पष्ट करा उत्तर प्रस्तावना स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या वैद्यकीय क्षेत्रात फार मोठे बदल झाले त्यात झालेली प्रगती पुढीलप्रमाणे एक वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनासाठी एकोणीसशे एकोणपन्नास साली भारतात वैद्यकीय अनुसंधान परिषदेची म्हणजेच आय सी एम आर ची स्थापना झाली दोन विविध रोगावरील संशोधन करणारी सव्वीस केंद्रे देशभरात सुरू झाली तीन या संस्थांच्या संशोधनामुळे क्षयरोगावर व कुष्ठरोगावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले चार वैद्यकीय शिक्षण व संशोधनाला चालना देण्यासाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजेच एम्स या संस्थेची स्थापना झाली या संस्थेने वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर महाविद्यालय सुसज्ज सार्वजनिक इस्पितळे सुरू केली सा माफक दरात वैद्यकीय उपचार परिचारिकांसाठी प्रशिक्षण महाविद्यालय हृदयविकार मेंदूविकार व विकारावर उपचारांसाठी स्पेशालिटी केंद्रे सुरू केली सात एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया या संस्थेचे पुनर्गठन करून तिच्यावर गुणवत्ता निकष निश्चिती व देखरेख आणि तपासणीची जबाबदारी टाकली आठ आयुर्वेद व कर्करोग शिक्षण क्षेत्रातील संस्था ही कार्यरत असून आपल्या क्षेत्रात संशोधनाचे व सेवेचे कार्य करीत आहे चौथा प्रश्न तुमच्या शाळेत आयोजित करण्यात येणाऱ्या शालेय आणि सहशालेय उपक्रमाविषयी माहिती द्या हा एक उपक्रम असल्यामुळे ह्या प्रश्नाचे उत्तर इथे दिले नाही प्रत्येक शाळेनुसार शालेय व सहशालेय उपक्रम वेगवेगळा असू शकतो विद्यार्थी मित्रांनो या पाठाचा स्वाध्याय इथे पूर्ण झाला अपेक्षा करतो सर्व उत्तरे आपल्याला समजली असतीलच पुन्हा एकदा विनंती चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा धन्यवाद